नमस्कार, मी संदीप सरंगे, लाईपाड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या ना गावाकडे मस्त क्रिकेटचा माहोल चालू आहे। अशी जी क्रिकेटची मॅच चालू आहे, त्रय ते त्रय तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी, आणि ती मॅच कुठची आहे आणि कशी आहे, आता सध्या फायनलची मॅच चालू आहे। तर आता माझ्या मागे जो आवाज येतो ना, तिथे मॅच चालू आहे आणि जोरदार माहोल झाला एकदम मस्त पैकी, कारण फायनलची मॅच आहे। तर ती आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया कशा प्रकारे मॅचचं आयोजन आहे ते, आणि हे मॅच कुणी आयोजित केली आहे ते सर्व आपल्याला त्या ठिकाणी कॉमेंटेटर सांगणार आहेत, कारण ते ऑलरेडी मग अनाउन्समेंटवर अनाउन्समेंट करत आहेत। तर आपण आता जाऊया आणि त्या मैदानावर माहोल पाहूया। तर चला मग जाऊया। श्रीकांत नॉन स्ट्रायकर वर असलेला आत्महत्या संबोधली जाते, ती आत्महत्या करून प्रकाश मात्र गोल्डन एक्सप्रेसचा शिकार बनते व तंबूच्या आक्रमण आघाडी करते। एकंदरीत मैदानावर सातवा धक्का बसतोय ते सर्वी पोंडा संघाला। सांघिक डाव संख्या डावपलकावरती झळकते की 67 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात असा धाव फलक। नवीन फलंदाज साई भोवलेची वर्णी मैदानाच्या आतमध्ये। या षटकातील काही चेंडूंचा खेळ व त्यानंतर पहिल्या इनिंगचा अंतिम षटक हे बाकी व फलंदाजीसाठी एका बाजूला श्रीकांतची निर्णायक खेळी व दुसऱ्या बाजूला त्याला साथ। स्पर्धेचे प्रमुख सर्वे सर्वा दिलीपभाई तळेकर यांचं आज अभिष्ट चिंतन व त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून यावेळी नाशिक धाव फलक मात्र स्थिरावतोय। तो 5 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 75 धावांवर। पुन्हा एकदा नाईक गोलंदाज सज्ज होईल। यावेळेला इनकटर पद्धतीचा चेंडू मोठा फटका लगवण्याचा मोह, धावबाद करण्याची देखील संधी। नॉन स्ट्रायकर एंडवरनं क्रीजच्या बाहेर पावलं काढली जातात, मात्र स्ट्राईक एंडवरनं श्रीकांतचा नकार येतोय। एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। अतिरिक्त जोखीम न पत्करता, धोकादायक धाव न घेता आपली विकेट साबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। ज्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता, एक धोकादायक धाव न घेता निश्चितच मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतो स्ट्राईक एंडच्या दिशेने। मात्र स्टॉक ओव्हरमध्ये अंतिम षटकात एक निर्णायक गोलंदाजी नाईकची आत्मवर्ती। सुरेख फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे षटकार। ज्या फटक्यासाठी धडपड चालू होती श्रीकांतची, तो फटका तब्बल तिसऱ्या चेंडूवरती। एक नेत्रदीपक फटका, आमच्या मान्यवरांचं स्वागत करणारा, मान्यवरांना सलाम करणारा फटका फलंदाज श्रीकांतच्या बॅटमधनं। तर श्रीकांतची निर्णायक खेळी स्वामी गोंधळ संघाला एका स्थितीमध्ये नेऊन ठेवते व सांगली धावू संख्येमध्ये धाव फडकावरती वधारते 385 धावांवर। अमोल एक मिनिट, अनुज तळेकर आपण कुठे असाल, त्यावेळी संपर्क साधा। खासदार निलेश राणे कंटोलीवर निघाले, मोटरसाईक सायकल ज्यांना आपण सांगितलं होतं त्यांनी रॅलीसाठी बरोबर कॉर्नरला जाऊन थांबायचं आहे। अनुज तळेकर याचं नेतृत्व करतील, रॅली काढतच आपण निलेश साहेबांना या ग्राउंडवर आणायचं आहे। चेंडूची वाट पाहिली, अंतिम तिन्ही बॅटचा भेट बोलला व सुरेख असा फटका लावायच्या डोक्यावरून सीमारेषेचं उल्लंघन करतोय तब्बल 6 धावांसाठी। सांगलीचे धावच्यावर लावलेल्या आहेत, वारंवार आम्ही विनंती करतोय, मान्यवर सर्व येत आहेत, जरा रस्त्यावरच्या गाड्या काढून जरा पार्किंग झोन मध्ये राहिल्यात तर विनंती। यावेळेला पंचायत सुनील तळेकर अंतिम अतिरिक्त धावीने सांगली धाव फलक मध्ये वधारतोय। विजयासाठी उद्दिष्ट दिलं जातं, फायनल चालू आहे, 94 धाव पाहिजे दुसऱ्या दारुण संघासमोर विजयासाठी 94 धावांचं लक्ष। रामेश्वर प्रतिष्ठान मिडगावची जय नाईक ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य नामांकित स्पर्धा म्हणून ओळखली जाते। सिद्धेश्वर रामेश्वर दारुण संघाला कमी पोंडा संघाच्या विरोधात, कमी पोंडा संघ सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय करतं, सिद्धेश्वर रामेश्वर दारुण संघाच्या आघाडीचा फलंदाजीचा विभाग प्रतिहल्ला चढवेल का कमी पोंडा संघांच्या गोलंदाजांवर, सुरुवातीला नेमकं काय घडतंय काय बिघडतंय तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन। और उसी का पीछा करने के लिए दो चोटी के बल्लेबाज ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर अक्षय घाटवाल और ताऊ नाईक। अक्षय घाटवाल और ताऊ नाईक सिंधुदुर्ग स्तर के बेहतर बल्लेबाजों में से एक है। कई प्रतियोगिता के दौरान ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर उन्होंने पारी की शुरुआत की है और एक लंबी पारी खेलकर अपने टीम को जीत के कगार पर लाकर खड़ा कर दिया है। और उसी के कारण उनके टीम ने सेमीफाइनल मुकाबले में जीत हासिल की थी। कितना बढ़िया गेंदबाजी का दावी किया, देखो पहले लगी कि गेंद ऑफसाइड के बाहर चली जाएंगे, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। इसी को कहते हैं रिदम, इसी को कहते और उसी के कारण दर्पण आचरेकर को सिंधुदुर्ग स्तर में बेहतर गेंदबाज के हासियत से जाना जाता है, पहचाना जाता है। लेकिन अक्षय घाटवाल भी तजुर्बे वाले बल्लेबाजों में से एक है।
काफी ना काफी बल्लेबाजी करने के लिए माहिर माने जाते हैं, उनकी ओर से काफी उम्मीद की जा रही थी, लेकिन यहां पर देखो हवा जारी थी और अपनी बहुमूल्य विकेट गंवाकर कैपाउट के रूप में उनके खेमे में लौटना पड़ रहा है। जीरो रन के ऊपर पहले विकेट सिद्धेश्वर गांगेश्वर इलेवन दारूम टीम के बारे में कहा जाए तो बड़ी मछली जाले में फंसने की वजह से दिक्कत में आए हुए हैं सिद्धेश्वर गांगेश्वर दारूम की टीम। दर्शक आखिरकार इस प्रतियोगिता में बेहतरीन अपने जमाने के काबिल तारीफ गेंदबाज जो खेल रहे हैं आखिर सेलेक्ट करती याद आती है जो केवल मालियन का प्रतिनिधित्व करते हैं। भयंकर गेंदबाज के हाथों से उन्हें जाना जाता था, पहचाना जाता था। कितनी बढ़िया गेंदबाजी, सीधी विकेट से गेंद लगती की याद आती है अपने जमाने के चोटी के गेंदबाज पूरा करते थे देवीराज पहल। उसके बाद वैभव जाधव किरण परत सुरंदर गेंदबाजों में से जाने जाते थे, पहचान हो जाते थे। सिंधुदुर्ग स्तर में सर के बाहर भी बेहतर गेंदबाज के हाथों से उभर के बाहर निकलते थे। उस वक्त जिन्हें लोगों की गेंदबाजी देखते हुए दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। कुछ अंदाज में गेंदबाजी करना पसंद कर रहे हैं और तालियां भी हासिल किया मैदान में तय करने से जी सकते हैं। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 3 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर और कॉमेंट्री कक्ष से सुनो रंगी बिरंगी डिजाइन की तमाम मांगनी जाता है संख्या होता है इतिहास कलाम या ठिकाणी आधुनिक पक्षी क्षेत्र मगाशी या स्पर्धेचा विजेता संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अजित जाधव अवंडर यांनी दिलं होतं। आता दुसरे पारितोषिक त्यांच्याकडून होत आहे। जो रनरअप असणारा संघ आहे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे। तर बापा बापाने पहिल्या ओव्हरचा खेळ पूरा हो चुका आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ पूरा होण्याचे बाद कलकत्ता दौरा केले हर गेंद आली होती और विकेट चले कई मानते हैं पारितोषण पत्रारी थी हल्के से अपील की फिर एक गेंदबाजी की थोड़ा सवाल लेंगे पत्कार के साथ चले छिपाकर मारने का प्रयास किया। एक रन का सहयोग हो सकता है जिससे लेने की वजह से दूसरा रन लेना चाहते हैं और दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन की सहयोग से अपने छोर बदले सुरक्षित अपने अपने जगह के ऊपर। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 5 रन 2 विकेट और 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। ऊपर से खिलाड़ी शतक तक मौजूद है वहां पर शतक तक दर्शक बन गए क्योंकि रॉकेट की तरह गेंद बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए। आसमान की तरफ हाथ उठाते हुए 6 रन घोषित किए और उन्हीं 6 रन की सहयोग से रनों में तब्दीली स्कोर हो चुका है यहां पर 13 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद स्कोर हो चुका है 13 विकेट के नुकसान के ऊपर। उन्होंने कॉल को लपक लिया था उसको प्रतिशत का नाम था प्रजेश राव ने। गेंदबाजी बेहतर चलती है तो चतुर्थकों की मदद तो मिलनी चाहिए। मैदान के भीतर चोटी का चतुर्थक साबित होता है तो गेंदबाजों का हौसला बुलंद हो जाता है। बाद में काफी सटीक गेंदबाजी साबित करवाने में कामयाबी हासिल करते हैं गेंदबाज। नए बल्लेबाज के हाथों से मयूर सहयोग देने के लिए या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये असे आमचे पाहुणे एनटीव्ही पंचायत समिती सभापती मनोजजी रावराणे यांची उपस्थिती त्यांचा आम्ही गांगेश्वर क्रीडामंडळ आणि रामबंधू कला क्रीडामंडळ रघुजोर यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर विकेट गिरने का सिलसिला जारी रहा है, लगातार विकेट का पतन होता ही रहा है। कुल मिलाकर 4 विकेट का अभी तक पतन हो चुका है। पूरी तरीके से प्रभावित की स्थिति सिद्धेश्वर गांगेश्वर इलेवन दारूम टीम के खेल में गेंदबाजी की थोड़ा संभालेंगे समय के कक्ष की ओर से चले इसकी गेंद का मुकाबला करने के लिए कौन नहीं उठाकर मारना पसंद किया था लेकिन टैक लेने के चलता बेहतर प्रदर्शन का साबित है। गेंद पर डाकट किया जाता तब तक 2 रन की चिंती कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है यहां पर 16 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर।
आणि या ठिकाणी गरम गरम कांदा पण सुद्धा चालू आहे, म्हणजे जे मॅच बघायला आले त्यांना खाण्यापिण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे। फायनल बघतोय आपण, सामना चालू असताना कमान बांधण्यात आली, त्यामुळे मैदानावरती काय चाललंय ते दिसत नव्हतं, त्यामुळे थोडंसं विश्लेषण मागे पुढे झालं। त्यामध्ये प्रमुख पाहुणे सुद्धा येत आहेत, त्यांचा आधार कांडोपूर क्रीडामंडळ प्रणे आयोजित स्पर्धेवर सुनील चौरकर स्पर्धा संघ विचार पाहिजे। माजी लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेशजी राणे साहेबांचं काही क्षणांमध्ये या ठिकाणी आगमन होईल। व्यासपीठावरती तळेगावच्या प्रथम नागरिक साक्षी सुर्वे मॅडम देखील उपस्थित आहेत। तर सर्व मान्यवर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधीर नकाशे आता गोलंदाजी करतायत, बाळाचंद्र साहेब अजून मान्यवरांच्या कक्षेमध्ये आहेत, कदाचित त्यांची देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। प्रकाश पारकर हे मुळात डबलवारी क्षेत्रात प्रसन्न मुद्रा असलेले भजने बुवा, मित्रांनो किती वर्ष मी त्यांना पाहतोय, कालही त्यांचे पाय घट्ट जमिनीवरती होते, आजही घट्ट होतील असं मी म्हटलं तर वावग ठरणार नाही। सिंधुदुर्ग स्तरावरती अनेक ठिकाणी मी कॉमेंटेटर आणि सूत्रसंचालक म्हणून कार्यरत होतो, परंतु कासारडा आणि तरळा ह्या परिसरात मला पहिलं जर कोणी आणलं असेल तर प्रकाश पारकर बुवाने। प्रमोद जटार मित्रमंडळाच्या वतीनं जो दहीकाला उत्सव ठेवला जातो त्या कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचालन करण्याची संधी पहिली मला प्राप्त झाली ती प्रकाश पारकर बुवांमुळे। आता निलेशजी राणे यांची प्रतीक्षा होती, त्यानंतर शेवटचं ओव्हर चालू होईल, त्यावेळी मला बराचसा कालखंड निघून गेला, परंतु जी आठवण उल्लेखनीय योगदान लाभत आलेलं आहे, जनमानसात शब्दाच्या श्रीमंतीनं त्यांनी एक अढळ स्थान निर्माण केलंय, मी शब्दफुलांनी हार्दिक त्यांचं स्वागत करतो आणि पुढची सूत्र राजेश मालवडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो। राजेश भाई, आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने कायमी स्वागत करूया डॉक्टर निलेशजी राणे, तरुणांचे नेते, तरुणांच्या हृदयातील ताण डॉक्टर निलेशजी राणे यांचं स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत। त्यांच्याबरोबर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजूजी परब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण गांगेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करूया। त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्य जे आहेत भाई नरेसर, उत्तम बिर्जे या सर्वांना की आपण व्यासपीठावरच तारापन्न व्हावं हे उपस्थित आहे, त्यांनी तारापन्न व्हावं। कणकवली पंचायत समिती सभापती मनोजी रावळाने, कणकवली उपसभापती प्रकाश भारकर बुवा हे सर्व मान्यवर निमित्ताने उपस्थित आहेत। या सर्वांचं गांगेश्वर क्रीडा मंडळ आणि या ठिकाणी ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत, हे सर्व सदस्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। या ठिकाणी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांचं आगमन होत आहे, त्यांचंही या निमित्ताने आपण हार्दिक स्वागत करतोय। निलेशजी, या अंतिम सामन्याचं फक्त एक शेवटी शिल्लक आहे ते आपण सुरू करूया, आपण तर सामन्याला सुरुवात करा, एका षटकाचा खेळ बाकी आहे व पाच षटकांच्या सांगते अखेरीस नाम मात्र 44 असा धावफलक धावसंख्येवरती, तो सिद्धेश्वर दारुण संघाचा स्वामी फोंडा संघाच्या विरोधात
शेवटचं शतक चालू होतं शेवट गुडबाय करणारी स्पर्धा 2022 च्या नऊ वर्षाची शुभसंकेत देणारी क्रिकेट स्पर्धा दुसऱ्या दिवसा अंतरिम अंतिम षटक या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणार षटक घेऊन प्रकाश पराडकरची वर्णिती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अँकरकडनं यावेळेला पुनर्लेनचा चेंडू हलक्या स्टेअर केला आहे तो मिडी विकेटच्या दिशेनं शॉर्ट मिडी विकेटचा क्षेत्ररक्षक बहुधा चेंडूवरती ताबा मिळवेल नाम मात्र एकेरी धावपळ पूर्ण केली जाते व या एकेरी धावीने सांघिक धावसंख्या मात्र धावपळकावरती वधारते ती 44 धावांवर प्रकाश पराडकरचं अंतिम षटक विजयासाठी तब्बल 94 धावांची आवश्यकता या सामन्यातला विजेता कोण याची गुणगान तमाम क्रीडारसिकांनी बांधली आहे मात्र या सामन्याची उरलेली औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गोलंदाज प्रकाश बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय आणि यानंतर खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी लोकप्रिय खासदार डॉक्टर निलेजी राणे साहेबांचं विशेष मार्गदर्शन देखील आपल्याला काही क्षणांमध्ये लाभणार आहे त्यासाठी क्रीडारसिकांची तौबा गर्दी आमच्या या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण संपन्न करतो त्यांचा आज वाढदिवस दिलीपभाई तळेकर या पंचकोशीतील एक युवा नेतृत्व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आमच्या या क्रिकेट स्पर्धेला देखील शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर निलेजी राणे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील गांगेश्वर क्रीडा मंडळ तळेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय प्रकाश पराडकर बॉलिंग मार्गवर सज्ज होईल क्रीडारसिकांची तोबा गर्दी गेले 5 दिवस याच मैदानावर आपण पाहतोय यावेळेला फुलरलेनचा चेंडू क्लिक करण्याचा प्रयत्न निगाहे कही पे निशाना कही पे अशा पदीचा फटका चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय उरलेली औपचारिकता बाकी राहते या सामन्यातली सामना जरी कोणत्याही संघाने जिंकला असला तरी मित्रांनो खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट जिंकतोय कारण हार आणि जीत जसा छापा आणि काटा असतो नाण्याच्या दोन बाजू असतात तसा क्रिकेटच्या सामन्यामध्ये हार आणि जीत या दोन बाजू ठरलेले असतात जशी एका मैनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत तसे एक संघ एक ट्रॉफी जिंकणार आहे दोन संघ ट्रॉफी जिंकणार नाहीत आणि त्यामुळे निश्चितच या सामन्यामध्ये स्वामी फुंडा संघ हा वर्चस्व प्रस्थापित करतोय तो सिद्धेश्वर दारुण संघाच्या विरोधात अशा प्रकारे फोंडा संघ जिंकलेला आहे मान्यवरांची विशेष मांडी आई क्रीडारसिकांची तौबा गर्दी या सामन्यामध्ये स्वामित करतोय आणि प्रतिस्पर्धी सिद्धेश्वर गांगेश्वर दारुण संघाला पराभूत करून अंतिम चषकावर आपलं अधिराज्य गाजवतोय व अंतिम चषकाचा मानकरी ठरतोय तो स्वामी फोंड्याचा संघ सिद्धेश्वर दारुण संघाच्या विरोधात सर्व लोकांच्या समक्ष आपण साजरा करणार आहोत उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आपण या निमित्ताने करतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर निलेश राणे माजी खासदार युवा नेतृत्व यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तर डॉक्टर निलेश राणे यांचं स्वागत करतील दिलीपभाई तळेकर जोरदार टाळ्या मित्रांनो वाजल्या पाहिजेत निश्चितच एवढी मोठी हस्ती फक्तच्या प्रेमापोटी त्यांच्या 42 वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर निलेश राणे यांचं स्वागत हृदयपूर्वक स्वागत केलं जाते गांगेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि आजची उत्सव मूर्ती दिलीपभाई तळेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्या मित्रांनो वाजल्या पाहिजेत आजूबाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या व्यासपीठाच्या समोर घ्या त्यानंतर स्वागत आपण करतो चिटणीस प्रमोदजी जटार यांचं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या निमित्ताने स्वागत करतोय टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत निश्चितच त्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष आपण नेहमी बघतो एक वारंवार एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं संजूजी परब यांचं या ठिकाणी आपण शाल श्रीफळ देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतोय त्यानंतर कंपित्र मनोजी रावराणे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय त्यानंतर कणकवली पंचायत समिती उपसभापती ज्यांचं भजनीबुवा म्हणून प्रसिद्ध नाव आहे प्रकाशजी पारकर यांचं या ठिकाणी हृदयपूर्वक स्वागत केलं जात आहे मित्रांनो टाळ्या वाजवण्याचा खूप मोठा फायदा आहे दिवसभर थकलात पुन्हा अॅक्युप्रेशर पॉईंट ऍक्टिव्हेट होतात आणि तुमच्यामध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण होते
त्यानंतर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. अध्यक्ष भाई नरे हे दिलीपभाईंच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतोय. त्यानंतर या ठिकाणी भाजप उपाध्यक्ष राजनजी चिके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर या ठिकाणी माजी पोलीस निरीक्षक सूर्यकांतभाई तळेकर यांचा सन्मान आपण या निमित्ताने करतोय. फिरजे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारावा. नागरिक सलग चार दिवस ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलं असे आमचे विजय भाऊ तळेकर यांचाही सन्मान या निमित्ताने केला जातोय. त्याचबरोबर उपस्थितांमध्ये स्वर्गीय सुनील तळेकर यांच्या नावाने प्रतिवर्षी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण संपन्न करतोय. स्वर्गीय सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ तळेकर यांचा सन्मान या निमित्ताने आपण करूया. स्वर्गीय सुनीलने वारंवार आम्हाला प्रेरणा दिल्या, मार्ग दाखवले आणि त्याच नावाने आज ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी उद्योजक किशोर खाडे यांचाही सन्मान या निमित्ताने आपण करूया. की लढाई होती आणि त्यामध्ये 13 पैकी 13 सदस्य दिलीपभाईंच्या नेतृत्वामध्ये आपण ही सोसायटी आणली. सर्व सोसायटीच्या सदस्यांना मी निमंत्रित या ठिकाणी एकत्रित सर्वांनी या. डॉक्टर निलेश राणेंना पुढचा दौरा असल्यामुळे बराच वेळ जातोय, त्यामुळे सर्व सदस्यांना विनंती आपण समोर या. नितेश राणेजी आगे बढो, नारायण राणे साहेब आगे बढो. अध्यक्षतेखाली सोसायटी जवळपास 104 वर्षाचा इतिहास सोडत कधीही इलेक्शन नाही सोसायटीच्या घेतलेले आहेत. यानंतर सर्व मान्यवरांचं स्वागत आणि आता आपण दिलीपभाईंचा केक कापून आपण त्यांना वाढ दिलेल्या करायवाची आणि बघितली आहे. सुरुवातीला 8 दिवस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतोय. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, kar kar din re aaye, 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 यानंतर सन्माननीय निलेशजी राणे साहेब, सन्माननीय माजी आमदार प्रेमजी ठाकरे साहेब, सन्माननीय कीर्ती साहेब, सर्व उपस्थित त्याच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत शुभेच्छा द्यावा. या ठिकाणी गांगेश्वराला वंदन करून या ठिकाणी आज गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे पुरस्कृत
भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि सन्मान प्रमोदजी जटार म्हणजे साखर तोंडामध्ये आयुष्यभर त्यांनी खरोखरच गड किल्ले जिंकलेले आहेत. कारण असे आमचे सन्माननीय लडके नेते साहेब आमचे सन्माननीय प्रमोदजी जटार साहेब यांनाही लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे आमच्या कणकवलीचे धडाडीचे सभापती झालं नाही म्हणून विष कधी पाहायचं नसतं. सर्वांनी लक्षात ठेवा की आपण पराजय ही यशाची प्रथम पायरी असते आणि म्हणून आपण त्या पद्धतीचा सामना या ठिकाणी खेळलेला आहे. मनापासून सर्व संघनामी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. तर आपल्याला ऐकायचं आहे आपल्या प्रमोदजी जटार. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नेतृत्व माझी खासदार आणि सिंधुदुर्गातनं जे तिन्ही भारतीय जनता पक्षाचे आमदार येणार आहेत त्याच्यातलेच एक भावी आमदार म्हणून जोरदार डाळ दिनेश जी राणे साहेब. संजीव तू मला जे म्हणलंस मला पटकन माईक दिला आणि बोलायला आता सावंतवाडी तुलाच बोलायचंय त्याच्यासाठी पण जोरदार डाळ माझा नाही सांगितलं भाजपमध्ये कधी कोणाचा नंबर लागू शकतो त्यामुळे तू तयारीला लाग दिनेशजींनी परवानगी दोन्ही माझे सभापती या ठिकाणचे उपस्थित सगळे महानुभाव आणि ज्याच्या वाढदिवसासाठी खरं म्हणजे आपण जमलो आहोत तो आपला दिलीप भाऊ. म्हणजे दिलीप भाऊचा वाढदिवस कसा गोड होतो बघा. आज आहे 6 जानेवारी पत्रकार दिन. देवगडच्या बोंबुर्लेच्या बाळशास्त्री जांभेकरांचा आज खरं म्हणजे त्यांनी दर्पण सुरू केला त्यामुळे पहिल्या पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. क्रमांक 2 तुम्ही तरळेची तरळेची सोसायटी जिंकून आणली त्याच्यासाठी पण या सगळ्या मंडळांनी जोरदार खारेपट्ट्यांची सोसायटी पण तुम्ही जिंकून आणली त्याच्यासाठी पण या लोकांसाठी टाळा वाजवला. आणि मी सगळ्यात मोठ्या टाळा वाजवायला सांगणार आहे की जिल्हा बँकेमध्ये एक हिट विकेट काढून तुम्ही लोकांनी सगळ्या जिल्हा बँकेला विजय तुम्ही विठ्ठल त्या जिल्हा बँकेच्या पण विजयासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विशेष करून दिलीप बाळा आणि तुम्हाला सगळ्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुझ्या वाढदिवसाच्या दिलीप असतोय त्यामुळे खूप खूप शुभेच्छा. मी निलेशजींना विनंती करतो की मी माईक त्यांच्याकडे देण्यापेक्षा मी तुमच्याकडे देतो आम्हाला 10 मिनिटं तुम्हाला ऐकायला चालेल ना. आपल्या समोर निलेशजी बोलते. धन्यवाद. सन्माननीय जटार साहेब सभापती उपसभापती नगराध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी दिलीप तळेकर यांचा आज वाढदिवस आणि मला टायमिंग 5:30 दिली होती. खरं तर मी क्रिकेट टुर्नामेंटला कधी उशिरा येत नाही कारण का मी स्वतः एक क्रिकेटर आहे आणि म्हणून मला आवड आहे क्रिकेट बघायची. मी 1.5 तास अगोदर येतो. पारकर बोगांचा फोन आला की शेवटचं राहिलंय तुम्ही या म्हणून याला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज दिलीप तळेकर यांचा वाढदिवस संजू बोलला ते खरं आहे. क्रिकेट टुर्नामेंट झाली की तसं कोण थांबत नसतं पण दिलीपराव हे सगळी गर्दी बघितल्यानंतर ही तुमच्या कामाची पोच पावती हे तुमचं कौतुक आहे. तुम्ही करण्यापेक्षा इकडच्या सगळ्या जनतेने तुम्हाला तुमचं कौतुक करून दाखवलं आहे. मी तुम्हाला नेहमी माझ्या घरातलाच मानला. तुमची काम करण्याची पद्धत बाळा जटार असतील तुम्ही या सगळे त्याचा उल्लेख आता सन्माननीय जटार साहेबांनी केला. आम्ही रत्नागिरीत तुमच्या कामाचा उल्लेख करू. ते काम करावं तर कसं करावं तर ह्यांच्याकडे येऊन शिकावं म्हणजे तुम्हाला कळेल पक्ष बांधायचा कसा असतो पक्ष उभा कसा राहतो कार्यकर्ते कसे जमतात संघर्ष कसा करायचा हे सगळं जर कुठे शिकायचं असेल तर युनिव्हर्सिटी इकडे आहे आणि हे सगळे प्रोफेसर आम्ही यांच्याकडून शिकतो बुवा म्हणजे तुमच्या सगळ्यांकडून. आणि तुमचीच उदाहरणं मला माहिती तुम्ही डबलवारीला तिकडे जाता
आम्ही तुमची उदाहरण तिकडे देतो की जर पक्ष बांधायचा असेल जटार साहेब तर इथूनच शिकावं, तुम्ही क्लासेस घ्यायला इकडेच यावं, कार्यक्रम कसे घ्यायचे, वाढदिवस कसा साजरा करायचा, तर तळेकर साहेब आपण हे सगळं चित्र उभं करून रत्नागिरीचे मी काही आणलेत ते बघत असतील. खरोखरच मनाला कौतुक वाटतं की माझ्या भावाच्या मतदारसंघामध्ये त्याला तुमच्यासारखे सगळे रत्न मिळाले, हे त्याचं भाग्य समजतो तेवढं आमचंही भाग्य आहे. कारण का उभ्या आयुष्यामध्ये हे सगळं चित्र बघणं, माझा तर दोनदा पराभव झाला जटार साहेब, पण मनापासून ही सगळी मंडळी मला बोलवतात, एक आपुलकीनी बोलवतात, ह्याच्यातच माणुसकी आहे. आणि माणुसकीच्या खरोखरच अनेक उदाहरणं तुम्ही मला दाखवली, या मतदारसंघाने दाखवली, या तालुक्याने दाखवली, तर खरं तर तुमचे खूप ऋण आहेत माझ्यावर, हे शब्दांनी मला सांगता येणार नाही. कुठलीही निवडणूक असू दे जटार साहेब, या मतदारसंघाने निलेश राणेला नेहमी लीडच दिलेली आहे. म्हणून आपण दिलीप तळेकर, आपण सगळे बाळा जटार असतील, बाकी सगळेच कार्यकर्ता असतील, सभापती सगळेच, तुम्ही मला बोलवलं, भव्य हा कार्यक्रम इथे उभा केला. आणि जटार साहेब जसं म्हटले की जिल्हा बँकेला सुद्धा आपण जो पराक्रम केला, मी तर त्याला नेहमी तात्या विंचूच म्हणतो, तात्या विंचूला तुम्ही घरी पाठवला, तुमचं जेवढं कौतुक करावं ते अतिशय आणि तेवढं कमी आहे तुम्हाला सांगतो. मला खरोखर त्याच्यापेक्षा मोठा समाधान नाही. जे काही घडलं, आज आपला आमदार नाहीये, उद्या आपला आमदार येईल सुद्धा, पण खरोखरच आपलं सगळ्यांचं कौतुक आहे. तुम्ही जेवढे कष्ट घेता, हे तर फक्त आज वाढदिवस आहे, पण तुम्ही जेवढे कष्ट घेता हे मी माझ्या डोळ्यांनी जरी लांबून असलो तरी लांबून मी बघत असतो. हे असंच वैभव तुमचं वर्षानुवर्ष चालत राहू दे, तुमची वाटचाल ही प्रगतीकडे होत राहू दे, अजून उंचीवर तुम्हाला घेऊन जाऊ दे, एवढंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला इथे बोलवलं, मला मान सन्मान दिला, माझ्या सहकाऱ्यांना मान सन्मान दिला, याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर निलेशजी राणे. आज राणे संपले, राणे संपले म्हणणाऱ्यांना एक चपराक आपण दिली. आज खऱ्या अर्थाने राणे हा आमचा परिवार आपण समजून वागतोय, म्हणून आज निलेश राणे साहेबांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी एवढा मॉब या ठिकाणी उपस्थित आहे. आसिया मैंने बनाया था लेकिन तुने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तुने जला डाला, तो फिर जला डाल, मैं फिर कड़ा करूंगा. हा जो उत्सुकते सहभाग करून घेतलाय आणि त्याला खरोखरच नितेश राणेंना चुकीचं आळ देऊन ज्यावेळी बाहेर टाकलं जातं तेव्हा तुम्ही एक छत्री कार्यक्रम हातामध्ये घेऊन जिल्हा बँक आपल्या ताब्यात मिळवली, त्याबद्दल सर्व वाटल्यांच्या वतीने प्रथमचा तुमचे आभार. यानंतर एक सत्कार साहेब तुमच्या हस्ते व्हावा, आमच्या तरळे गावचा सुपुत्र महाराष्ट्र ते टेनपिन बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने आमच्या तरळे गावचा सुपुत्र प्रकाश सुरभ तरळेचा याने कर्नाटक या स्पर्धेमध्ये दुसरं पारितोषिक देश लेवलला मिळवलं, त्याचा सत्कार आपल्या हस्ते व्हावा अशी आम्ही विनंती व्यक्त करतो. प्रकाश सुरभ महाराष्ट्र टेनपिन बॉलिंग असोसिएशन जी आहे, प्रकाश सोरभ कर्नाटकच्या या स्पर्धेसाठी दुसरं पारितोषिक ज्याने मिळवलं तो प्रकाश सोरभ. यावर्षीपासून जटार साहेब आम्ही खऱ्या अर्थाने एक मैत्रीपूर्ण फिरती ट्रॉफी जटार साहेब आम्ही सुरू केली होती कासारडे पेबाई कासारडे आणि गांगेश्वर चव्हाण यांच्यामध्ये. यावर्षीपासून जुन्या गांच्या खेळाडूला खेळताना पाहा यावर्षी वृत्तीने दिलीपताईंच्या मनामध्ये असा विचार आला आणि ती एक मैत्रीपूर्ण लढतीची फिरता चषक आपण ठेवलाय तो घेण्यासाठी या ठिकाणी विजेता कासारडेचा संघ कर्णधाराला मी या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांनी व्यासपीठावर हा सन्मान हा ट्रॉफी स्वीकारावी. ही ट्रॉफी आहे चंद्रा जाधव आणि अजय मराठे यांच्याकडून, एवढी भव्य ती आहे ट्रॉफी चंद्रा जाधव आणि अजय मराठे यांच्याकडून पुरस्कृत आहे.
यानंतर पटेजन रावळेला पुरस्कार दिला जातोय। या ठिकाणी मी विनंती करतोय बाळा जटारेना की त्यांनी हा पुरस्कार या निमित्ताने द्यावा। आणि ट्रॉफी दिली होती उद्योजक उद्योगपती किशोर खाडे यांच्याकडून। प्रेजेस राहुले आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी ताबडतोब या। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज गेले चार दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली तो उत्कृष्ट गोलंदाजा पुरस्कार विनय केशव कावस्कर करेल। आणि हा पुरस्कार जातोय गौरव इंद्र याला पुरस्कार जातोय। आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलो। ट्रॉफी पुरस्कृत केले ती किशोर खाडे उद्योगपती यांनी। आणि हा पुरस्कार सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब। सर्व त्या दोन्ही संघाच्या त्या विनंती आहे आपण स्टेजच्या समोर राहू। उत्कृष्ट फलंदाज श्री विशाल सोनत पेडणेकर यांचे स्मरणार्थ श्री विजय पेडणेकर पुरस्कार। आणि हा जातोय पुरस्कार श्री पाऊ नाईक आणि चषक पुरस्कृत आहेत ते म्हणजे किशोर खाडे उद्योजक। आणि हा पुरस्कार देतील सभापती मनोजी रावराने। त्या पुढचा पुरस्कार आहे मॅन ऑफ दी सिरीज रोख रुपये 1,000 तर भिकाजी नाना वांगणकर यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश वांगणकर यांनी पुरस्कृत केलाय। हा पुरस्कार जातोय श्री दर्शन बांबेकर होंडा संघ। आणि ट्रॉफी दिली जाते ती किशोर खाडे यांच्याकडून। पाहू नये सर्वांना विनंती आहे दोन्ही संघांना तर आता जरा पुढे आपण सगळ्यांनी पुरस्कार स्वीकारायचा सभापती मनोज रावराने यांच्या हस्ते दिला जातो। त्यानंतर मॅन ऑफ दी सिरीज साठी या ठिकाणी श्री दर्शन भांडेकर चषक रोख रुपये 1,000 आणि बॅट सुहास चव्हाण यांच्याकडून मॅन ऑफ दी सिरीज साठी बॅट पुरस्कृत केली आहे। दर्शन भांडेकर वारंवार आपल्याला विनंती करतो थोडस संपूर्ण टीम पुढे या विलंब होतो बक्षीस जन्माला। आणि हा पुरस्कार वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय सुधीर नकाशे यांना। अंतिम पन्ना मॅनची मॅच रोख रुपये 1,000 हे अरविंद गांधी मुंबई पुरस्कृत। उपसभापती या ठिकाणी प्रकाशजी पालकर यांना विनंती आहे की आपण हा पुरस्कार द्यावा। श्रीकांत सावंत यांना अंतिम चांगला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला जातो। आता चषक पुरस्कार आहेत ते म्हणजे किशोर खाडे। यानंतर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला 21 रुपयाचं पारितोषिक। आणि हे पक्षी पुरस्कार विनोद दुरे हॉटेल विनोदचे मालक। आणि हा जातोय साई मनोज कंपाली। आणि ट्रॉफी दिली जाते किशोर खाडे यांच्या यांनी पुरस्कार केलेले। आणि हे पारितोषिक येतील या ठिकाणी रवी पायेकर देवगड पंचायत समिती सभापती। त्यानंतर उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ श्री विनोद दुरे हॉटेल विनोद पुरस्कृत जय हनुमान कोंडके। आणि ट्रॉफी पुरस्कृत केली आहे किशोर खाडे।
त्यानंतर गर्दीमध्ये 21 ते असं समालोचन मैदानावर काय घडतं ते समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. कुडाळून आलेले एक उत्कृष्ट असे समालोचक राजा सामंत यांचा आपण सन्मान करतो. राजाजी सामंत आपण या ठिकाणी यावं, आपला सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर दुसरे समालोचक होते ते म्हणजे अमोल जमदाडे, यांनी या ठिकाणी यावं. या ठिकाणी विनंती करतोय प्रकाश पारकर भावांना की हा सन्मान चिन्ह त्यांना देऊन सन्मानित करावं. राजा सामंत आपण या ठिकाणी असाल तर सन्मान स्वीकारावा. राजा सामंत हिंदीतील गोलंदाज आवाज. त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर या तळेरे गावचे सुपुत्र आणि तिसरे समालोचक सन्माननीय राजेश पायवडे यांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करतील राजेशजी तिथे. त्यानंतर खऱ्या अर्थाने मैदानावरचा खेळ डोळ्यात तेल घालून गेलून निर्णय घ्यावा लागतो हे अंपायरांचा सन्मान आपण या निमित्ताने करतोय. सुहास चव्हाण खास अंधळून आलेले सुहास चव्हाण या अंपायरांचा सत्कार या ठिकाणी सुहासजी चव्हाण आपण या स्वीकारून आपला सन्मान घ्यावा. त्यानंतर राजू अंगणकर, अजय मराठे, राजू अंगणकर, अजय मराठे यांनी उत्कृष्ट पंचगुरी जी कामगिरी पार पडले ते अजय मराठे. बाळा जटार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान दिला जाईल. अजय मराठे या गर्दीतील उदयनी खेळाडू दर्पण आचरेकर यांना अतिशय देऊन सन्मान केला जातो. आणि हे देखील गजानन फोर्ट पुरस्कृत हे टी शर्ट दिलं जातं. दर्पण आचरेकर आणि पिंचा तावडे यांना टी शर्ट देऊन पुरस्कृत करण्यात येत आहे. पिंचा तावडे तावडे या स्पर्धेचा रनरअप संघ उपविजेता संघ ठरतोय. सिद्धेश्वर गांगेश्वर दारूंगचा संघ जोरदार टाळा उत्कृष्ट खेळाची किंमत दाखवत अंतिम फेरीपर्यंत त्यांनी धडक मारली परंतु काही धावांच्या फरकाने ते रनरअप राहिले. पराभूत असं म्हणता येणार नाही. सिद्धेश्वर गांगेश्वर दारूंग संघ ₹500 पारितोषिक अजित जाधव यांच्याकडून आणि 11,000 रनरअपचं पारितोषिक आणि राखी पुरस्कार ते तेजस सूर्य सुमन तळेकर दिल्ली चटकाचा
2022 चा मानकरी करतोय स्वामी फोंडा रोख रुपये 21,000 श्री श्रावणसाहेब बांदिवडेकर उद्योगपती यांच्या सन्मानार्थ बांदिवडेकर कुटुंबीय पुरस्कृत आणि भव्य दिव्य ट्रॉफी दिली ती किशोर खाडे उद्योगपती यांच्याकडून अभिनेश परिपेशी अजित जाधव होळकर यांच्याकडून 1,000 रुपये आणि विजेते संघाला व्यसन तोंडकर यांच्याकडून 1,800 रुपये अशी पारितोषिक आलेली स्वामी फोंडा संघ सर्व मान्यवरांनी मिळून एकत्रित एक नंबरचा चषक आणि रोज रुपये 21,000 प्लस 1,000 प्लस 1,000 23,000 रुपये हे पारितोषिक त्यांना द्यावं. अजिंक दरेकर कृषी दिवस 2022 संघ स्वामी फोंडा सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी